दोन मुली. दरम्यान आईला परमेश्वर मानणाऱ्या या महाराष्ट्रात त्या दोन पोटच्या लेकींनी अतिशय क्षुल्लक कारणावरून आपापल्या आईची हत्या केली आहे. एकीनं प्रियकरासोबत मिळून आईला संपवलं, तर दुसरीनं एका माणसाला 10 लाखाची सुपारी देऊन आईची हत्या करायला लावली. दोन्हीही महाराष्ट्रीयन कुटुंब असल्यानं सध्या दोन्ही धक्कादायक घटनांनी महाराष्ट्र हादरून गेलाय. नेमकं काय घडलं सविस्तर जाणून घेऊया. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी. खालापूर तालुक्यातलं परखंडेगाव. परखंडेगावच्या अहिल्यनगर भागात संगीता मारुती जुरे वय वर्ष 42 या त्यांच्या भारती आणि सुरेखा या अनुक्रमे 20 आणि 18 वर्षांच्या दोन मुलींसोबत राहत होत्या. दरम्यान 20 वर्षीय भारती जोरे हिचे 34 वर्षीय संतोष दत्तात्रेय नांदगावकर यांच्यासोबत प्रेम संबंध होते. तर पोलिसांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार गेल्या मंगळवारी म्हणजेच 10 सप्टेंबर रोजी पहाटे झोपेत असलेल्या संगीता जोरे यांना कसल्या तरी आवाजाने जाग आली. त्यानंतर जाग्या झालेल्या संगीता आवाजाच्या दिशेचा मागोवा काढत गेल्या, तर तिथं त्यांना त्यांची 20 वर्षीय भारती जोरे ही मुलगी 34 वर्षीय संतोष सोबत नको त्या अवस्थेत दिसली. त्यानंतर डोक्यात संताप भरलेल्या संगीता यांनी आरडाओरडा करायला सुरुवात केली. दरम्यान आता आपलं बिंग फुटेल या भीतीनं घाबरून आरोपी संतोषनं संगीता यांना जमिनीवर पाडून त्यांचं तोंड दाबलं, पण तरीही त्यांनी आरडाओरडा करायचा प्रयत्न केल्यानं संतोषनं त्यांच्या तोंडात ब्लँकेट कोंबलं आणि तसं जोरात दाबून धरलं. तर संगीता यांची मुलगी आरोपी भारतीनं त्यावेळी स्वतःच्या आईचे पाय धरून ठेवले. त्या संपूर्ण झटापटीच्या प्रसंगात श्वास गुदमरून संगीता झोरे यांचा जागीच मृत्यू झाला. पण आता आपल्या हातून हत्या झाली याची कल्पना आल्यावर भारती आणि संतोष यांच्या मनात भीती निर्माण झाली. त्यांनी मग पुढं घराच्या छताला साडी बांधून संगीता यांचा मृतदेह लटकवला आणि त्यांची हत्या झाली नसून ती आत्महत्या असल्याचा बनाव केला. मृत्यूनंतर त्यांनी आत्महत्येचा बनाव रचला. संगीता यांनी आत्महत्या केल्याचं दाखवण्याचा प्रयत्न या दोघांनी केला. ते खरं वाटावं म्हणून लोखंडी पाईपला मृतदेह लटकवल्यानंतर खाली त्यांनी लाकडी स्टूल ठेवला होता. पण हा सगळा प्रकार संगीता यांची 18 वर्षीय मुलगी सुरेखानं पाहिला आणि तिने घडलेली सगळी घटना नातेवाईकांना सांगितली. त्यानंतर नातेवाईकांनी तत्काळ खालापूर पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि आरोपी संतोष व भारती विरोधात कंप्लेंट दिली. त्यानुसार खालापूर पोलीस ठाण्यात मुलगी भारती झोरे आणि तिचा प्रियकर संतोष नांदगावकरच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे. सध्या या घटनेमुळे खालापूर तालुक्यात खळबळ उडाली असून आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी होती आहे. दरम्यान या संपूर्ण प्रकरणाचा पोलीस निरीक्षक सचिन पवार अधिक तपास करत आहेत. आता दुसरी घटना आहे पनवेलमधली. पनवेल शहरातील माणिकनगर सोसायटीमध्ये प्रिया नाईक त्यांच्या कुटुंबासोबत राहत होत्या. दरम्यान गेल्या शुक्रवारी म्हणजेच 13 सप्टेंबर रोजी प्रिया नाईक यांचा मृतदेह त्यांच्या राहत्या घरात पडून आला. पोलिसांना माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी घातपाताचा संशय असल्यानं प्रत्येक गोष्टीचा बारकाईने तपास केला. दरम्यान पंचनामा करत असताना प्रथमदर्शी दोरी किंवा वायरने गळा आवळून प्रिया नाईक यांचा खून केल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं. त्यानंतर पनवेल शहर पोलीस ठाण्यात त्या हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. एका अज्ञात इसमाविरुद्ध तो गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी त्या हत्या प्रकरणाचा कसून तपास सुरू केला. दरम्यान तपास करताना काही संशयास्पद धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले आणि पोलिसांनी त्या आधारे दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं. जेव्हा त्यांची कसून चौकशी केली गेली तेव्हा त्यांच्या जबाबातून एक धक्कादायक गोष्ट समोर आली. त्यांच्या जबाबानुसार घरगुती वादातून प्रिया नाईक यांची हत्या करण्यात आली होती आणि त्या हत्याकांडाची मास्टर माइंड होती खुद्द त्यांची मुलगी. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार परिणीता ही विवाहित आहे, पण तिचं पतीसोबत पटत नसल्यानं मागील 2 वर्षांपासून ती तिच्या आईकडेच राहत होती. त्यावेळी प्रिया यांनी परिणीताच्या बाहेर फिरण्यावर आणि मोबाईल वापरण्यावर निर्बंध आणले होते. त्यावरून प्रिया नाईक यांचे त्यांची मुलगी परिणीता नाईक हिच्याशी कायम खटके उडायचे. त्यातून त्यांच्यात मतभेद वाढले आणि त्या मतभेदाचं रूपांतर पुढे परिणीताच्या संतापात झालं. त्यातून तिनं आईच्या निर्बंधाचा कायमचा बंदोबस्त करायचा म्हणून परिणीताने आपल्या जन्मदात्या आईची हत्या करण्याचा कट रचला. त्यासाठी तिनं तिचा मांडलेला भाऊ विवेक पाटील याला 10 लाख रुपयांची सुपारी दिली. पैशाच्या लोभापायी आरोपी विवेकनं त्याचा मित्र निशांत पांडेच्या साथीनं घरी येऊन प्रिया यांची गळा आवळून हत्या केली. त्यानंतर ते निघून गेले आणि दुसऱ्या दिवशी घटना उघडकीस आल्यानंतर परिणीतानं आपल्या आईची कुणीतरी हत्या केली असा बनाव पोलिसांसमोर रचला. मात्र घटनास्थळी असलेली परिस्थिती तपासात मिळालेल्या काही गोष्टींच्या आधारे
पोलिसांना वेगळाच संशय वाटत होता. पुढे त्या दृष्टीनं तपास केला असता विवेक आणि निशांचा सुगावा लागला आणि त्यांच्या जबाबात प्रणिताचं नाव समोर आलं. पुढं मग त्यांनी प्रणिताला ताब्यात घेऊन तिची चौकशी केली तर त्यावेळी तिनं पोलिसांना उडवाउडवीची उत्तरं दिली. मात्र पोलिसांनी त्यांच्या खाकीचा इंगा दाखवताच प्रणिता पोपटासारखी बोलू लागली. तेव्हा आपणच मानलेल्या भावाला आईच्या हत्येची सुपारी दिल्याची कबुली तिनं दिली. आता त्या प्रकरणी पोलिसांनी आरोपी प्रणितासह विवेक पाटील आणि निशांत पांडे या दोन आरोपींना अटक केली असून त्यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल केला आहे आणि घटनेचा अधिक तपास सध्या सुरू आहे. मंडळी, निवळ फिरण्यास आणि मोबाईल वापरण्यास निर्बंध टाकले म्हणून लाडक्या लेकीने जन्मदात्या आईच्या हत्येची सुपारी दिली, याला काय म्हणायचं? समाज इतक्या निष्ठूर पातळीवर कसा आला? याला कोण आणि कसं जबाबदार आहे? तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. सोबतच आपल्या विशेष भरी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.